ದೇವಬರು ಬ್ರೇಸ್ತಾರ್ದಿ ಮೊಗಜನ ಕೊಂಕಣಿ ಮಿಷನ್ ಲಿ ನೇಕತ್ರೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಹ ಮೊಗಜನ ಹರಿಯಕ್ಕ ಬ್ರೇಸ್ತರ ಕೊಂಕಣಿ ಮಾಯಚ ಶತಾನ್ ದಾನು ಕೊಣಾಕ್ ನೇಕ್ಲ್ಯಾಕ್ ಆಪನಾಡೋನ್ ತಕ್ಕ ಏಕ ಕೊಂಕಣಿಚೆ ನೇಕೇತ್ರ ವೈ ಯ ನೈ ತುಮಚೆ ಮುಖ ರುಜ್ ಗುರು ದಿವಚೆ ಆನಿ ನಿಜಾಯಿಕಿ ಕೊಂಕಣಿ ಖಾತಿರ್ ಸ್ವಾರ್ಥ ಸೋಡೂನ್ ಕಾಮ್ ಕರ್ತಲ್ಯಾಕ ಏಕ್ಲ್ಯಾಕ್ ಹಾಡೋನ್ ದಿವಚೆ ಆನಿ ಕೊಂಕಣಿತ್ಲ ಏಕ್ಲ್ಯಾಕ್ ಹಂಗಾ ಹಾಡೋನ್ ತುಮಕ ಜೀವನದ ಪುರ್ತನೇಕ್ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ದಾವನ ಹೆ ಕಾಮ ಮುಖಾರ್ಸೂನ್ ತುಮಚೆ ಖರ್ಚಾ ಬರೀ ಖರ್ಚೆ ಕೊಂಕಣಿ ಬಜೆಟ್ಲಿ ಕೇತ್ರಜೆ ಕಾಮ ಕೊಂಕಣೆಕ ಸಾಳಿಸಾನೆ ದೋನ್ ಬೋಲಿ ಅಸತ್ ಡಯಾಲೆಕ್ಟ್ ಆನಿ ಆಜ್ ಆಮಚ್ಯಾ ಮದೆ ಮಂಗಳೂರಿ ಬೋಲಿ ನೈ ಗೋವನ್ ಬೋಲಿ ನೈ ಪುರಾ ಬರ್ಸಿಸೋ ಏಕಲೋ ಏಕ ಆಮಚೋ ಬಹು ಬರೋ ಮಿತ್ರ ಸದಾಶಿವಗಡ್ ಕಾರವಾರ್ತಾವನ ಆಯಿಲ್ಲ ಸಂದೇಶ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಬಾಂದೇಕರ್ ಆನಿ ತಗ ಪುಳೆತ್ರಂತೆ ಮೋಗು ಕಥ ತೋಲ್ ಏಕ ಕೊಂಗಣಿ ಮೋಗಿ ಕಾರವಾರಿ ಕೊಂಗಣಿ ಮುಂದೆ ಕಿತೇ ಆಸೋ ಜಾಲ್ಯಾರ ತಾಚಿ ತೇ ಮೂಳ ಸೊಬಾಯ್ ಆನಿ ಮೂಳ ತೋ ಪೊರ್ಮೋಳ್ ಉರೈಲಿ ಕೀರ್ತಿ ತಕ ಆಸಾ ಆನಿ ಅಖಿಲ ಭಾರತಿ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ ಸೋ ತೋ ಸಂದೋಯ ಜಾವನ ಆಸಲ್ಲ ಅದ್ಲ ಸಂಗತ ಗೋವಾಚ್ಯಾ ಗಡಿರ ಆಸಾ ಜಾಲ್ಯಾರಿ ಕರ್ನಾಟಕಂತ ಶಿಕಪ ಮೂಳ ಹಾವೇ ಮರಾಠಿ ಜಾಲ್ಯಾರಿ ಕೊಂಕಣಿಚೆ ಬರೋಫ್ ಕರ್ನ ಮರಾಠಿಚ್ಯಾ ಶಿಕಪಾಸೋ ಲಾಭ ಘೇತಿಲ್ಲೋ ಆನಿ ಮರಾಠಿ ತಾವ ಕೊಂಕಣೇಕ ತರ್ಜುಮೋ ಕರೂನ್ ಹಂಗಸರ್ ಕೊಂಕಣೇಕ ಲಾಭ ಕೆಲ್ಲೋ ಏಕ ಅವ್ವಲ್ ಕೊಂಕಣಿಚೆ ನೇ ಕೇತ್ರ ಸ್ವಾಗತ ತುಕ ಬಂದೇಕರ್ ಸ್ವಾಗತ ಮಂಗಳೂರಾಕ ಸ್ವಾಗತ ಮಂಗಳೂರಾಕ ತಜೆ ಯಾ ಬಿಫೋರ್ ನೀವು ಸಂತೋಷಲ್ಚಾ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಂತ್ಲಿ ನೇ ಕೇತ್ರ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುಕ ಸ್ವಾಗತ ನಮಸ್ಕಾರ ಸಂದೇಶ್ ಬಂದೇಕರ್ ಕಡೆ ತುಮಕ ಕಾರವಾರ ಕಡೆ ನಮಸ್ಕಾರ ನರಸುಲ್ಲಾ ಇಲ್ಲ ಏಕ್ ಬಂತ ನರಸುಲ್ಲಾ ಮನ ತುಂಬ ಹಂಗ ತಗೋನು ಕಾರವಾರ ಸ ಏತ ಮಂಡಲೋ ರಾಜಾ ಉಪರಾಂತ ತಗ ಪುರ್ಸತ್ ನಸ್ತ ತುಂಬ ಪೈಲಿ ಲಾಗಿ ಲಾಗಿ ಡಿಸೆಂಬರ್ ಮಕ್ಕ ತುಂಬ ಅಪೈಲ್ಲೆ ಡಿಸೆಂಬರ್ ಅಂತ ಆತ ಪಾವಲ ಆತ ಪಾವಲ ಕಾರವಾರ ಗೆಲ್ಲೆ ಪೈಸ ಮಗ ಜನ ಆಮಿ ಏಕ್ ಹಂತ ಏಕ್ ಉತ್ತರ ನೇತ್ಯಾ ಬರೆಸ್ತ ಮಗ ಗೋವಾಚೆ ಕೊಂಕಣಿಚೆ ಜೆ ಆಸಾತ್ ಮುಳಾವೆ ತೆ ಆಮಚೆ ಸಂಗತ ಆಮಚ್ಯಾ ವಿ ಫೋರ್ ನ್ಯೂಸಾಚ್ಯಾ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಂತ್ಲಿ ನೇಕೇತ್ರ ಪ್ರೋಗ್ರಾಮಾಕ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಯೋಂಕ ಆಶೆತಾತ್ ಆನಿ ತಂಚ ಸಂಗತ ಈ ಮುಲಾಖಾತ್ ಆಮಚಿ ಬಸ್ ವಿವಿಧ ಬೋಲಿಂಚಿ ಬಸ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಜಾವಂಕಿ ಬಸಾಂಚೆ ಏಕ್ ಏಕ್ ಜ್ಞಾನ ಭಂಡಾರ್ ಸೋಡೋಂಕಿ ಯೇ ಕಾರಣ ನತಾ ಮನನ ಮುಜಿ ಏಕ್ ಖಂಡಿತ ಪತ್ಯೇನಿ ಕಿತಾ ಮಳರೆ ಆಮಿ ತುಮಚಾ ಬೋಲಿಂದ ತುಮಿ ಆಮಚಾ ಬೋಲಿಂದ ಆಮಿ ಬೋಲಿಂದ ಅಂದರೆ ಖಂಡಿತ ಅವನು ಬಸೇಕ್ ಗ್ರೆಸ್ತ್ ಕೈ ಗ್ರೆಸ್ತ್ ಕೈ ಕಿತಾ ಮಳರೆ ತುಮಿ ಒಡಲೇಕ್ ಸೊಬ್ದು ಸಂಗ್ಲ ಅನ್ವಾಣಿ ಮನನ ಅನ್ವಾಣಿ ಮಳರೆ ಅನ್ವಾಣಿ ಮಳರೆ ಕಂಚ ಮಣಿ ಏಗಾಸ್ತ ಪಳೆತರ ಕೋಣಪಳೆ ಪಾಯ ಆಗ ವಡಗಲ್ಲನ चप्पल सुबीत एक एक सुबीत शब्द इतले पूरा काम तर्जुमो सांगल्यार बरे थोडे हांव विसरल्यार मागीर मूळ शिकप जल्म याच्या विषयांत पुरो सांगा हांव जल्मान तसो गोंयकार एक आणि म्हागेलं मुळावे शिक्षण म्हणजे पहिली ते चौथी पर्यंत मराठी आणि त्याच्या उपरांत जे ते नंतर जे झाले असा ते पुरा इंग्लिश आणि इंग्लिश परत इंग्लिश पाचवी ते कर्नाटकात ना ते गोयात शिकलो बारावी पर्यंत गोयात शिकलो त्याच्या नंतर 2 वर्षा डिप्लोमा कारवार केलं फार्मसी मागीर 3 वर्षा BA केलं म्हाका शिकची आणि आवड आशिल्ली BA केलं BA केले नंतर म्हाका असे दिसताले की हांव कोकणीत त्यांना बरो लागिलो पण कोकणीत बरयता म्हणून कोकणीत हांव शिकलो ना म्हणून म्हाका एक शीण आशिल्लो मनात म्हणून ताका म्हाका देवी अशी पावली म्हणून आमगेलो उशाबाय तुम्ही ओळखता हुशार आहे शिक्षक आज अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेची अध्यक्ष आसा महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष आहे
ती म्हाका म्हणले महिला अध्यक्ष न्हू हय पहिली महिला ऐंशी वर्सात कोण महिला झालीत नाशिल्ली तुमच्या हातून एकटी ताळी भेटून सोडटा जर कोंकणी कोंकणीच्या तर्फेन पहिल्या अखिल भारतीय कोंकणी साहित्य परिषद अध्यक्षणीक आम्ही ताळी भेटून अभिनंदन पटेला हांव पावयता तिणें म्हाका हांगा ते सेंट लॉयस कॉलेज आसा न्ही थंय कोंकणी कोर्स आसा तूं करता काय म्हणून सांगले हय म्हणून सांगले तेका एडमिशन केलें आनी एडमिशन हय म्हणलें खरें पूण हांगा ते कन्नड लिपीत घेता आनी तेन्ना मात म्हाका कन्नड लिपीची संवकळ नाशिल्ली आनी तेमी ते मागीर लिप्यंतर करताले लिप्यंतर करतले जाल्यार हाडले हांवें ते नोट सगळे येताले घरा कडेन तर म्हाका खूब त्रास जातालो वाचूंक बिचूंक मागीर ते वाचून वाचून म्हाका हय 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 वाचून वाचून संवय केली मागीर ते सरा कडेन हांवें रिक्वेस्ट केली की हांव जी पुस्तक आसा ती हांव गोंयाची यूज करूं काय म्हणटा म्हणल्यार हय हरकत ना म्हणून सांग तेकन हांव ते बरे भशेन पास जाल्यार म्हाका सांगूंक आनंद जाता की हांव डिस्टिंक्शनान पास जालो दोनूय वर्सां डिस्टिंक्शनान पास आनी तेन्ना म्हाका म्हागेल मनाक समाधान पावलें की हांव कोंकणी शिकलो म्हणून कोंकणी बरयता कोंकणी शिकलो म्हण हांव कोंकणी शिकलो इतलो आनंद जाता हय तेजे पयलीं बरयतालो म्हणजे म्हाका म्हागेल मनाक समाधान जायनाशिल्लें हांव शिकनासतना कोंकणीत बरयता न्ही काय म्हणून सांग आनी म्हाका गांवचे लोकूय हे करताले तूं मराठीत कित्याक बरयना हांवें सांगलें तें मराठीत म्हागेल सारके मनांतल्यान येना जी मातृभाशा आसा ती मनांतल्यान येता काळजांत हय हय काळजांत आनी ती भास येना मराठी मराठीत बरयता ना अशें न्ही तर म्हाका एक संवय जाली की आई म्हणटा तुम्ही आई आई मराठी शब्द हय हय आवय आवय मराठी की ना आई म्हगेली कारवारूच ल्हान व्हड जाल्ली लग्न कन्न ती मागीर वास्को पावली म्हणल्यार बाब मागीर थंय सोरी हय कर्नाटक आनी ती गोवा म्हणल्यार आमकां तशें दिसना कारवार कारण अजिबात दिसना आमी गोंयातच असो दिसता कित्याक आमगेलें सकाळीं रात्री सकाळीं उठिल्लो तर रात्री न्हिदे पर्यंत जो कितें वेव्हार आसा घरांतलो भायलो सगळो कोंकणीतच जाता आनी सरकारा कडेन जेन्ना आमकां संबंद येता तेन्ना आमकां कन्नड हें करचें पडटा हय हय नाल्यार आमी सगळे सण वार आमगेले जें कितें आसा सण परबो कितें आसा तें आमगे सगळें जे गोंयांत आसा तें आमगेलें थंय आसा सगळें म्हणजे आई कितें करताली तिका वाचचे पिशे आशिल्लें ती जेन्ना गांवांत येताली तिगेले मागीर तूं हय ना कारवार येताली हय आनीक तिगेले ते मैत्रीण बी आशिल्ली तिगे सगळे पुस्तक दवरताले तिका एक पिशे आशिल्ले म्हणून खबर आशिल्लें पुस्तक वाचचें ही पुस्तक ती सगळो पोटलो मारून सगळें घेवन वयताली आनी टायम आशिल्लो तेन्ना वाचूं बसताली वाचूं बसलें ती वाचता आसता आनी रडचें केन्ना केन्ना ती कादंबरी बी वाचून कादंबरी भितर आनी म्हाका तेन्ना पडटाली ही रडता कित्याक अशी केन्ना प्रश्न रडता कित्याक तेन्ना म्हाका अशें वाचचें संवय लागली आनी म्हाका हांव मागीर शाळेंत वाचतालो पुस्तकां आनी म्हागेली मराठी आशिल्ली आनी जेन्ना आठवीक पावलो दुसरी स्कुलाक गेलो थंय कोंकणी सब्जेक्ट आशिल्लो आनी लायब्ररी गेलें तेन्ना थंयच्यान कोंकणी पुस्तक हाडटालो हांव आनी खंयच्या पुस्तकां खाला आनी वाचप बशिल्ले कडेन आनी टिचरी कडल्यान मार बी खाला हांगा किडो किडो आनी टिचरी वाचता कडल्यान मार बी खाल्ला शिकत आसतना तूं स्टोरीचें पुस्तक कितें वाचता काय म्हण आनी वाचन येत आतां म्हाका दिसाक चार तरी पेपर लागतात वाचूं कन्नड वाचता मराठी वाचता इंग्लीश हय इंग्लीश वाचता तो कमी पडले आजूबाजू आमगेले थंय हांव जंय काम करता मेडिकल शॉपांत आसा हय ते आजूबाजून एक दोन तीन मारवाडेली दुकानां आसा ते हिंदी पेपर हाडटा हे कमी पडल्यार तो वाचूं वयता मागीर म्हणल्यार कितें तरी जाय वाचूं आतां लोकांक कशें कसलें व्यसन उरता म्हाका वाचचें व्यसन एक दीस तर पेपर मेळना व्यसन म्हणलें एक हय वाचचें म्हाका व्यसन आमी व्यसनाक हांगा पिडा म्हणटा हय पिडा आमी पिडा म्हणटा तुमी व्यसन म्हणटा हय ते आतां तशें वाचन जावन कन्नड हय कन्नड आतां आमगेलें कितें जाल्लें कारवाराक सगळें चलता आनी सगळें मिक्स जाल्लें आसा तें आतां ना पयलीं आमगेली जी कोंकणी पंचगजाय आतां जाली आतां जाला पूण ती कारवारची जी बोली आशिल्ली ती कसलो टच नाशिल्लो पोर्तुगीज नाशिल्लो मराठी नाशिल्लो हें सगळें कन्नड बी नाशिल्लो पूण आतां कितें जालां सगळें मेट्रोपॉलिटीन अशेंच जालें तें आतां तसो आनी आतां वेगवेगळे शब्द येयला ते घेवन आनी म्हाका अशें दिसता की सगळ्यो भाशे एकमेकाचेर डिपेंडच आसा भारतांतली जी जितली भाशा आसा तितली सगळ्यो भाशा एकमेकाचेर डिपेंडच आसा हय हय भरसून हय अशें करून मागीर लेखनाक सुरवात जाली आनी पयलीं म्हाका सपोर्ट केलो उशाबायन खंय कवी संमेलन जालें ती म्हाका घेवन वयताली आपल्या खर्चान म्हाका घेवन वयताली आनी आजुनूय व्हरता हाती धरचो धरचो जो कोण म्हाका स्टेजीर हाडला म्हणजे साहित्याची आवय हांव तिका म्हणटा हय जल्म दिल्ली एक आवय ती जालीच म्हगेली एक जिणे वाचनाची आवड लायली आनी ह्या साहित्य क्षेत्रांत जी हाडली ती उशा मायन म्हाका
आज आणि आजपर्यंत ती म्हाका खंय गेली ती म्हाका घेवन वयता प्रोग्राम तिचे पयन कवी कवी संमेलन म्हण दिल्ली सुद्दां पावला हांव ते तिचे खातीर फुडारपणा खालास म्हणून हय 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 सुना उपरांत जेन्ना पयलीं ब्लॅक अँड व्हायट आशिल्लो दिसाळे हय दिसाळे हय दिसाळे पत्र पयली कोंकणी दिसाळे पत्र ते देवनागरीत येताले आनी बरें हांवें 5 वर्स सुमार कारवारच्यान तेजे रिपोर्टींग करतालो जेन्ना तो एक संपादक आशिल्लो तो चेंज जालो तेन्ना नंतर मात्र ते कमी जायत गेले आनी तो पेपर कारवार येन जालो दिसाचे दिसाळे आनी तो डेली डेली कारवार येतालो गोवाची बस कशी येतात न्ही कारवार मागीर तो संपादक संपादक आशिल्लो तो चेंज जालो तेन्ना तो पेपर हांगा येवचो बंद जालो तरी हांव न्यूज धाड दिता आसलें आतां तुमी बी एक पत्रकार तुमकां एक अशें उरता की आपल्यान न्यूज खंयचे पद्दतीन येयलो वाचचें कुतूहल उरता पळोवचे हय ते पळोवंक मेळ जाले नंतर म्हाका बेजार दिसूंक लागलो मागीर हांवें मागीर बंद केलें मागीर धाड दिवचे बंद केलें मागीर आतां पेपर बंद जालो आतां भांगरभूंय म्हण येता तो एक वर्सभर सुमार पावलो कारवार ते नंतर मागीर आमकां पावलो ना तो पेपर हय तुमच्या सारखे कोणी ऑनलाईन असतात म्हणजे ऑनलाईन न्यूज हे करतले कोणी असं केलं की एमर्जन्सी असले की धाड दिता म्हणजे तो फक्त कोकणीचा प्रोग्राम झाला झाल्या ना बाकीचे पर्सनल न्यूज हय म्हणजे खंय कोकणी प्रोग्राम झाला जा किती कोणाला नाटक नवीन बाबा ओपन झाले ते बारीक असं न्यूज का नाव धाड दिता एक ब्रेक घेऊची कोंकणी भाषेन नखेत्र ह्या कार्यक्रमात आमच्या संगत असा बांदेकर कारवारतांव सदाशिव सदाशिवगड किती म्हणल्या विषयात हिस्ट्री आम्ही मागीर उलयता सदाशिव तुम्ही राव आमच्या संगत सदाशिवगडाची इम्पॉर्टन्स मागीर आम्ही उलयता कोंकणी भाषेन नखेत्र ह्या कार्यक्रमात V4 न्यूजात आम्ही पळयता राव आणि एक कुतूहल बांदेकर सदा मनीस नाही राव आमच्या संगत एक ब्रेक घेता कोंकणी भाषेन ह्या कार्यक्रमात असा आमच्या संगत असा संदेश बांदेकर संदेश श्रीकांत बांदेकर आणि तो सदाशिवगड असो सदाशिवगड म्हणजे आता आताच्या हिस्ट्रीक इल्ली बदलाव शिवाजीगड म्हणतात आम्ही बट थंयचो सदाशिव सोंदे सोंदे राजा आणि तो ताच्या नावार ते सदाशिवगड आणि बारीक पॉप्युलर ब्रिटिशांच्या गेस्टांनी फाईट केले जायना म्हणून मागीर तेंका सोडून दिले उरले मरी आणि पुरा तुम्ही त्या एका हेम्म्याच्या सदाशिवगड आणि थंय कोंकणीक एक ताचीच म्हणली एक बोली असा कारवार बोली म्हणल्यार एक आमकां कशी म्हणल्यार आमी कोंकणी कशी एक बोली उलयता म्हणजे स्ट्रेट बोली ताच्या उपरांत तिशेन गेल्यार तुझ्या गोवान दुसरीच बोली मराठी मिक्स बोली आसा तुमच्या बोली विशयांत तुम्ही नुसतं साहित्य बरयलां तुमच्या त्या साहित्या विशयांत सांगा मराठींत बरयलां कोंकणींत बरयलां देवनागरींत बरयलां तुम्ही हातूं बरयलां खंयच्यात इंग्लीश अल्फाबेटांनी बरयलां की कमी बरयला म्हणल्यार कमी ते बरोबर पयलीं हांव मराठीत बरयतालो ते मागीर जायना म्हणल्यार अशें टायमपास म्हणटा पळय कोंकणी हय पयलीं ते कोंकणी मागीर कोंकणी बरोबर सतत बरयत रावलो कोंकणी आनी तेन्ना म्हगेलें ल्हानपण जेन्ना गोंयांत गेल्ल्या कारणान गोंयचे भाशेंत बरयतालो मागीर ते गोंयांत खूब जाणांनी वाचले तांकां ते आवडलें हांव जे लेखन बरयतलें त्यांनी खुशी जाली तर एक नाटककार पुंडलीक नायक जावं HOD डिपार्टमेंट गोवा युनिवर्सिटी ते म्हाका म्हणलें की तुगेली वेगळी भाशा आसा म्हणजे बोली आसा ते बोलीन तूं कित्याक बरयना त्या बोलयेची आमकां गरज आसा युनिवर्सिटीत गरज आसा त्या आतां कोंकणीची आतां तुमी जे म्हणले 42 बोली आसा 42 बोली आसा हय ते हें 42 म्हणटा हय 42 मागीर तूं तेजेन कित्याक बरयना रिपीट करता कित्याक हय तुमच्या बोलींत आनी आमच्या बोलींत आनी इंग्लीश हय कितें कितें विंगड विंगड शब्द येता हय चड शब्द आमच्या आयकोन मेळो हय 42 म्हळ्यार 42
मागीर अशें करून हांव बरयत गेलो आनी तांकां तें आवडलें सगळे जाणांक तें कारण आवडलें खुशी जाली हय आनी तें कितें हय आनीक हांव तसो बरयत गेलो बरयत गेलो हांव पयलीं कथा बरयतालो कविता तर कमी केन्ना आनी कथा बरयतालो कथा मागीर उणें आनीक अशें करून कमी हय आनीक कथा बरयतत गेलो हांव बरयतत गेले जाल्यार एक दीस अशें जालें की अखिल भारतीय कोंकणी परिशदेक म्हगेले कविते खातीर नांव सुचयल्लें म्हणजे हेका कविता वाचनाक मुंबय इन्विटेशन पावलें म्हाका घरा कडेन पावलें जाल्यार कोंकणी नाटक हो विशय दिला आनी तेजेर उलोवचें तुमगेल्या वाठारांतलें कोंकणी नाटक म्हाका एकदम गप्प जालें आनी आतां हय आतां हांव म्हाका कविता घातला न्ही तूं आतां पेपर कसो रीड करतलो मागीर आजूबाजूचे म्हगेले लोक आसात फ्रेंड्स कोंकणी नाटक बरयता तेंगेले कडेन थोडी विचारपूस केली सगळ्यांनी कसो खंय पेपर तयार केलो आनी पेपर रीड केलो थंय सगळ्या लोकांक आवडलो बी आनी तशें करून हांव एक नाटका कडेन पावलो नाटका लेवलाचेर हय हय आनी अशें मागीर हातींतल्यान एक नाटक घडलें बायल म्हगेली उशा नाटकाचें नांव मागीर काजार जावचें पयलें ना काजार जाले नंतर तें बायल म्हगेली उशा ना मागीर बूक रिलीज जालें लग्न जाले नंतर बरयल्ली पयलीं मागीर म्हाजे कडेन टायप सेटींग बी करतलें कांय ना उशा राणीन तें टायप केलें टायप केलें जाल्यार गोवा कोंकणी अकादमीची एक स्कीम आसा सगळे जाणां ऑल ओवर इंडियाक फक्त गोवा खातीर न्ही ऑल ओवर इंडियाक ज्या कोंकणी मनशाली एकूय पुस्तक येयलें ना अजुनी पुस्तक रुपान तांकां तेमी अनुदान दिता अनुदान म्हणल्यार सबसिडी दिता बुकां ताका हांवें अप्लाय केलें देवनागरी आनी रोमी हें करतात तेमी हय आनीक आयकोप्यांनी उडास दवरचें बरें गोवा कोंकणी अकादमी पयलो चवर म्हण तेंगेलें तें चवर म्हळ्यार पयलो तुमचो बूक बरयलो जाल्यार देवनागरी आनी रोमी लिपींत आसूं जाय आतां लिप्यांतर कन्नडान बरोबर लिप्यांतर तांकां दिल्यार ते करतात तुमकां 100 पौणशे रुपया अनुदान दितात कोंकणी बरोवप्यांनी कोंकणी प्रकट तांचो पयलो बूक पब्लीश करतना हे उडास दवरचे आनी बांदेकाराचो उडास काडचो आनी तेंचे आनी ते अनुदान घेवचे कित्याक म्हळ्यार कोंकणीक चडचड प्रकटण जायचे त्या देखून तुमी तुमच्या तलेशीन आयल्यार आमकां हांगाच्या लाभ जाता म्हणल्यार पयले मागीर उशा मायन ते धाड दिले दांडेल तेगे सिलेक्शन कमिटी उरता त्या सिलेक्शन कमिटीत ते पास जाले आनी त्या वर्सा 13 नाटक येयल्ली गोंयची सगळे धन ऑल ओवर इंडियातली जंय जंय कोंकणी लोक उलयता न्ही 13 नाटकांतली फक्त 2 नाटक सिलेक्ट जाली तातूंतले म्हागेले एक नाटक आशिल्ले फायनलिस्टाक 2 आशिल्ले दोनांतले म्हागेले एक सिलेक्ट जाले म्हाका सबसिडी मेळ्ळी हांवें तें पुस्तक प्रिंट केलें पब्लीश केलें आनी जे सबसिडी म्हाका मेळिल्ले हांवें ते पयशे तशेंच दवरिल्ले म्हळ्यार उशा मायन म्हाका एक रुल्स घालून दिला जे कोंकणी खातीर आमकां पयशे मेळटा ते कोंकणीकच मोडचे म्हण जरी आमी पयसो खर्च केलो आमी कितें खर्च केलो कोंकणी खातीर कितें खर्च केलो ओके पूण कोंकणीन आमकां जे कितें दिला कविता हे जावं कितें जावं कितें आमकां खंय मानधन मेळटा तें मानधन कोंकणी खातीरच खर्च करचें तुमचो सोब्द बरो आसा मानधन आमी हांगा काल म्हणटा ताका आमकां राजधन एक वर्ड आसा पूण मानधन म्हळ्यार तुमकां ते खंयचेय काम केल्यार मानधन मागीर तशें हें केलें आनी मागीर एक फेसबूक फ्रेंड आसा अंकुश गाजरे म्हण तो एक बकरी राखतलो पोर घरा कांयच ना ताका इतली जिद्दीन तो शिकता शाळेंत शिकता आवय म्हणल्यार घरांतले सगळे सपोर्ट करता घरांतलो सपोर्ट नाल्यार कोणें कांय करूं जायना तेगेले बाकीची भावंड आसा ती शिकनात शाळेंत शिकनात हेका एकटाय शिकयता हो मास्तर जाता आनी बकरी राखचो तेन्नाच तेगेले टायम आनी जेन्ना बी एडाक तो एडमिशन घेवं वयता तितले पर्यंत तेगेले ते संघर्श कथा आसा बकरी राखची म्हळ्यार गोवळा हय बकरीक कुरी म्हणटात न्ही कुरी मेळ हय हय आनी तेतूंत हो पोरालो संघर्श आसा तो आत्ताची जी पिढी आसा आत्ताची पिढी कॉलेजा वयतली की जाल्यार मोबायल जाय बायक जाय जाल्यार ते मागीर शाळे कॉलेजा वचना त्या पोरान हें पुस्तक वाचचें मुद्दम वाचचें आनी हांवें तें कितें केलां म्हागेलें बोलीतूच केलां कारवारच्या बोलीतूच केलां हांवें कारवारच्या बोलीतूच हांवें ट्रान्सलेट केलां आनी जरी हांव मराठी शिकलो आनी ह्या शब्दांत म्हाका 300 वयर अशे मराठी शब्द मेळ्ळे म्हाका अर्द कळना मिनींग कळना म्हाका
मैं हाँ मूल लेखक का ते सगळं एक पेजी चे बरोन धान दिला पूरा शब्द पूरा शब्द 300 शब्द आशिले आणि त्याने मका शुद्ध मराठी ते सगळे धान दिले त्यानंतर हाय ते पूर्ण ट्रान्सलेशन केले मी ट्रान्सलेशन कर आता कोणतो बुक तो अनवाणी म्हणून अनवाणी बुक नो हे अनवाणी बुक हो हां तो बुक नाही आणि हे सगळ्यात पहिली हे झाले बायल मगेले उषा बायल आणि आताच जे कर्नाटक कोकणी अकादमी म्हणजे महाबळेश्वर सैल म्हणजे कारवारचं सुपुत्र सरस्वती सन्मान मिळत का म्हणजे आमक हेम्मे सगळ्यात होड सरस्वती सन्मान त्या सरस्वती ते गेले असे व्यक्तिचित्रण लाइफ स्टोरी स्टोरी लेखनमाला पब्लिश लेखनमाला लेखनमाला तू मागेल नंबर 57 असा 108 पुस्तक लेखनमाला आता कोकणी सांगचे आमगेल कोकणी सांचला 57 57 57 हिंदी शब्द होय 57 होय देवनागरी तसे असते 58 होय 58 कन्नड तैवत हेळून तुमची ते इतले विंगडंगर मागे तुम्ही कविता बरेतात नाही होय कविता बरेतात म्हणजे खूप कमी बरेता म्हणजे तेतुल मग सातत्य ना सातत्य म्हणजे मग डेली असे असे बरे कंटिन्युटी ना मगेले कंटिन्युटी म्हणजे बरेता आणि जास्त कण मगेले कोणी म्हणतात अशी अशी कविता बरे हे बरे ते म्हणून मग एक मगेले तू असं फील असता की दुःखी आता जितली मगेले कथा असा ती त्याच लाईनीची असत त्या लाईनीचीच असत तशीत आता तुम आता मगेले एक अनेक वाईट गुण सांग तुमका बसातल्यान प्रवास करत असताना समज दोन एज झाले कोणी बसेल असा दाल बायल दाल कोणी बसले तेंगेल फाटले सीट खाली उरल्या वाचून तेंगेल बसत तुम्ही बरे कोणी प्रायच होय सीनियर सीनियर त्यांच्याकडे कारवारचे इतले शब्द मिळतात ओल्ड त्यांना आता आमचा अर्थ कळणा त्यांना ते शब्द हांव हे करतात मागेल जे लेखनात असा ते शब्द हांव घालता वाचताल्याक तो प्रश्न पडता रिडर्सांक आणि ते मला फोन करून विचारतात तर ह्या शब्दाचा बाबा अर्थ किती आहे एक ब्रेक घेऊची वेळ आहे होय कोंगी बसले लेखतर या कार्यक्रमाचा आमच्या मध्ये असा संदेश बांदेकर एक अव्वल कारवारी बोलीसो एक बरेणार आणि आज ताच्या बोलींत तो उलयतना आमकां आमच्या बोलीक आणि त्यांच्या बोलीक असो संबंध आणि बदलावण्याचे शब्द हे पूर आमक शिकवंक येतात त्याच्या खातीर येता का आम्ही हांगा आपयला तुम्ही ऐका आणि की थंय कुतुहलाचे विषय असतात मुकल्या आवदे खातीर आम्ही ते बाकी दवरल्यात पण ह्या कोंकणी भाषेंतली नखेत्रां बिफोर न्यूजान एक ब्रेक घेत स्वागत मग जनाब कोंकणी भाषेंतली नखेत्रां ह्या कार्यक्रमात असा आमच्या सांगता असा बांदेकर बांदेकर म्हणजे काही सदार असो नाही संदेश बांदेकर आणि कोडियाळांत येऊन ताणें विश्व कोंकणी केंद्रांत बस्ती वा मनशाणे कळीत असो आमचो गेस्ट जावन आयिल्लो तो तांतू त्या विश्व कोंकणी केंद्रांत येऊन आपले सेवा दिल्ली तो उडास घटयता सांगा ते कशें जे विश्व कोकणी केंद्र असा मंगळूरचे तेमी एक हाय तेमी एक विश्वकोश म्हणून काढला म्हणजे ते सगळी माहिती त्या त्या वाटारातली ती माहिती आणि बस्ती मामान आमगेल म्हणजे काय सांगेल कोकणी संस्कृती मंडळात सांगेल आमगेले कारवारच्या सदाशिवगडच्या तर उषा मायन माका बी सिलेक्ट केलं आमक एक एक विषय दिला त्या त्या विषयाचे ती माहिती संकलन करची म्हणजे मिळून मिळून घेऊची ती सगळी आणि अशें कांय कारवारची माहिती जी कोणाक खबर नाशिल्ली अशी नॉर्मली गावची कोंकणी कोंकणी कसले आमचे रिती रिवाज असतात थोडे जे हांगा ना गोंयात ना युनिक असे थंयचे ही सगळी माहिती त्या पुस्तका खातीर हे केल्या ते दोन वॉल्युम असा त्याचे विश्व कोंकणी खंड असा त्याचे दोन वॉल्युम त्या दोन्ही वॉल्युमा खातीर हांवें काम केलें आणि माझी आणि एक सांगचे तुमकां उरले की लेखन सुरू करचे पहिली म्हणजे प्रिंट मिडियात येवची पहिले मॅगझिनात तर 1995 1995 तो फर्स्ट रेडिओ प्रोग्राम त्यांना केला नाही धारवाड आकाशवाणी केंद्राचे आकाशवाणी धारवाड पैस जाता जवळ जवळ होय रेकॉर्डिंग थंय वयता 250 किलोमीटर जाता अप अँड डाऊन 500 किलोमीटर होय होय
हय ते 1995 फर्स्ट प्रोग्राम केलो 1995 दन आज पर्यंत 2019 ते मागीर कंटिन्युटी आसा प्रोग्राम थंय सुमारे 20-15 वर्सां चोवीस वर्सां हांव ते आकाशवाणीचे कार्यक्रम करता तितूंत जास्त करून म्हगेले कथा म्हणजे तो कार्यक्रम जो एग्जिक्युटीव ऑफिसर आसा ताका म्हगेले कथा आवडटा लोकांक आवडटा जाल्यार मागीर ताका आवडटा तेमी म्हाका सांगता नाल्यार अशें थंय रुल्स आसा की कथा पयली आपली साहित्य पयली थंय धाडून दिवचें तेजें मागीर करेक्शन जाता आनी मागीर ती प्रोड्यूस करची उरता आतां म्हागेलें नशीब हांव अशें म्हणटा की सर म्हाका तो डायरेक्ट फोन करता संदेश तुगेली कथा घेवन यो अमकें अमकें दिसा तिका रिकॉर्डींग आसा तो म्हागे करेक्शन करना जावं कितें हें हांव सांगता सर तुमी एक फावटी ती पळया तो म्हणटा तूं कांय भिनाका तुगेलें कथा सगळें साहित्य सगळें बरें वता आपल्या विश्वास आसा ह्या हांव व्हड मनान सांगता तेमी अशें सांगता आपल्याक तुजेर विश्वास आसा तूं जें कितें बरयता तें लोकांक आवडटात तर तेतूंत मिस्टेक काडची ना जावं कोणाक तूं कांय वायट बरयना तेन्ना आपल्याक तें करेक्शन करचें ना हय दुखोवन बरयना तसलें कांय उरना तुगेलें समजात म्हाका तसलें हांव तें एडीट करूं शकता न्ही तुका कितें दिसता तें बरय तूं मागीर इतलें म्हाका स्वातंत्र्य आसा फ्रिडम अशें तूं कितें बरयता तें म्हाका फ्रिडम आसा कोंकणी अखिल भारतीय कोंकणी साहित्य परिशदेचे मेंबर आसा हय 2012-2016 चार वर्सां 2011 आमी गेले 1972 जाले मरे हय 12-16 म्हळ्यार सुमारे 30 वर्सांच्या तेणें हय हय ल्हान हय हय आनीक फस्ट 2011 जेन्ना सदाशिव कडेन साहित्य संमेलन जालें आनी तेंगेले एक रुल्स आशिल्लो तेन्ना म्हणल्यार जी संस्था म्हणल्यार आमगेली संस्था कोंकणी संस्कृती मंडळ ही संस्था आसा ती वीथ कॉलॅबोरेशन म्हणल्यार संलग्न आसा कोंकणी परिशदे बरोबर तेतूंतली जवळ जवळ भारतांतली 18 संस्था आसा मंगळुरांतली बी आसा हांची तेजे बरोबर आनी तेंकां एक म्हणल्यार आमी मागून घेवची उरता आमगेल्या वाठारांत करता आमी म्हण तशें आमी मागून घेतिल्ले आनी तें मागून हें जाल्या नंतर परत एक मिटींग जाल्या नंतर आमगेले एक दोन मेंबर तेतूं घेतात आमी कमिटींत तेन्ना उशा माय आनीक हांव ऑटोमॅटिकली तेतूं पावली आनी उशा माय हेतू आशिल्ली जनरल बॉडींत आशिल्ली आमी हांव एकदम एग्जिक्युटीव्ह बॉडींत पावलो हय आनी म्हाका एकदम जाता कितें सांगू म्हाज्या किंवा हळूहळू जे साहित्य अकादमी पुरस्कार मेळिल्ले सगळे लेखक आसात आनी हांव एक म्हणल्यार एक वर्सभर कांय उलयत नाशिल्लो मिटींगा गेल्यार गप्प बसून रावता नाशिल्लें अरे संदेश तूं कितें तरी उलय हांव म्हणटा सर तुमी इतले सगळे दिग्गज म्हणल्यार तुमी इतले व्हड आसता आनी हांव कशें करून उलोव ना तूं उलय कितें तरी तुगेल्या मायंडांतल्यान येता आनी अशें करून एग्जिक्युटीव्ह मेंबर हांव 3 वर्सां केलो तेन्ना नंतर मागीर एक्सटेंशन मेळ्ळें परिशदेक एक्सटेंशन मेळ्ळें तेन्ना मागीर म्हाका सॅक्रेटरी वायस सॅक्रेटरी म्हूण पोस्ट मेळ्ळो मागीर तेन्ना मागीर थोडें बरोवचेशें काम आशिल्लें म्हागेलें अशें करून मागीर ही वाटचाल सुरू जाली तेन्ना गोवा कोंकणी लेखक स्थान पयलीं आशिल्लो तेतूंत हांव मागीर मेंबर जालो गोवा कोंकणी लेखक संघाचो थंय मेंबर जालो आतां अशें करून म्हाजी मागीर मागीर ओळख वाडत गेली म्हगेली तुमचो बूक खंयचो एकॅडमीक या एकॅडमीक करिकुलमाक गेल्लो आसा की तशें प्रकार म्हणजे एवॉर्डाक करिकुलम म्हळ्यार शिकोवच्याक ना शिकोवच्याक म्हळ्यार म्हागेली जी कथा आसा न्ही ती कॉलेजांत मागून घेतात जी आजूबाजून जी कॉलेज आसा म्हणल्यार गोंया भितर कॉलेजां आसात ती कॉलेज म्हगेली कथा मागून घेतात की बोली खातीर म्हगेल्या जी कारवारची बोली आसा न्ही ती आतां ती म्हगेली कथा आसा एक मॅगझिनार ती छापून येयला मॅगझीन तेंगे दिलें म्हाका मॅगझीन ना रेकॉर्डाक हांव जॅरॉक्स मारता आनी धाडून दिता मागीर हय तेमी हें करता आतां एक ही बायल म्हगेली जे हुशार आसा ते तेमी युनिवर्सिटी हेला म्हणल्यार त्या हय हुशार आतां ते युनिवर्सिटी घेतला म्हणजे अजून ते लायलें ना म्हणल्यार ते वाचून सांगतात खंय तेंकां वर्ड्स बी कितें आसात म्हणल्यार कोंकणीतले जे शब्द आसात कारवारी शब्द निजाचे जेका मिक्स जाल्ले आतां तुमच्या कारवारांत बोली विंगड आसा हय कारवारांत कन्नडा म्हणल्यार कर्नाटक देखून कन्नडा स्कूल जावं जायचे म्हणून बारी वत्तड आसा थंयच लोक खंयच्या भाशेन शिकता आतां कितें जालां जो सादारण लोक आसा मिडियम क्लासांतलो तो कन्नड शिकता आनी तो मात पयशान दिसता इंग्लीश मिडियम नाजाल्यार एक गोंया वयता गोंया म्हणजे कारवारच्यान जो आसा अशें कडेन वेहिकल करतात टॅम्पो बी कितें मिनी बस आनी गोवा बॉर्डराचेर वयता गोवा बॉर्डराच्यान गोवा गोवर्मेंटाली बस आसा थंय तेंकां इंग्लीश स्कूल बस स्कूल बस थंयची स्कूल बस ती थंय तुमी कोंकणी मिडियमांत बी शिकतात इंग्लीश बी शिकतात आनी कोंकणी आतां कोंकणी आमी उशा मायन म्हाजे पेक्षा उशा मायन हें केलें आमी तुमगेलें कस्तुरी मोहन पै न्ही तें मंगळूरचें
ते बी येयल्ले कारवार म्हळ्यार ती सगळे वाठारांत भोंवले तेमी आनी जी मॅनेजमेंट स्कूल आसा तेंकां सांगलें तुमी कोंकणी लागू करा पूण कोणी तितलेशें मनार घेतलें अशें हांव दुख्खान सांगता आपले भाशे खातीर दुख्खान सांगता कोणी मनार घेतलें ना आनी मॅनेजमेंट सगळें कोंकणी उलयतात मॅनेजमेंट कोंकणी हय म्हळ्यार तेमी थंय तयार जालें ना फक्त हिंदू हायस्कूल एक आसा थंय तयार जालें शिकयलें आनी म्हाका सांगूक एक गर्व हेम्मे अशें दिसता की थंय एसएससीचो रिजल्ट 100% लागलो कोंकणी भितर सगळीं पोरां पास जालीं अशें आतां म्हाका दिसता की पोरां म्हणटात हय आमी तोरात म्हणटात तोरां आनी पोरां तोरां आनी पोरां असले प्रास घालतलो ताका गोवाचे ते बोली कोत्ता देखून तो तोरां आनी पोरां तिंगे साहित्य वाचला चाफ्रा खोस्ताले म्हणल्यार सगळें आमकां बी कितें कळटालें लँग्वेज हार्ड अशें पडनाशिल्लें आमकां समजून घेवप आतां जी थोडी मंगळुरी बी येता ते आमकां थोडे हार्ड जाता समजूक म्हणल्यार आतां म्हाका संवय जाला बाकीचे जे लोक आसा तेंकां ते मात कठीण अशें दिसता वेळ आयला कोंकणी भाशेंतल्यान एक ह्या कार्यक्रमाचो मोगाचे न्हू एक तिसरी ब्रेक घेवचो टायम आयला आमच्या सांगाता संदेश बांदेकर आसा श्रीकांत बांदेकर एक अव्वल अपुट्ट कोंकणीकर ताचे शब्द आमच्या लोकांक कळ जाय म्हणल्या खातीर ताका आमी स्पेशल आपयल्लो आनी आमी पयशे घेशे कांय न्ही तुजे पयशे खर्च दुसरी गजाल रावा आनी एक कडेच्या सेक्शनांत एक दुसरोच एक विशय ताणें उलोवचो आसा त्या देखून रावा पळया कोंकणी भाशेंतल्या केत्रां बिफोर न्यूजान एक ब्रेक स्वागत मोगो जनो कोंकणी भाशेंतल्यान एकत्र ह्या कार्यक्रमांत आमी आसा आनी आयच्या दिसाचे निमाण्या सेक्शनांत आसा ताच्या पयलीं तुमकां आमी बांदेकरांनी उलोवच्या पयलीं तुमकां एक अनावंसमेंट सांगता हर एक अभ्रेस्तरा कोंकणी भाशेंतल्यान एकत्र ह्या कार्यक्रमांत एका नव्या मनशाक कोंकणी मायेची सेवा करिल्ल्या मनशाक हांगासर आपण हाडटा आमी आनी तुमच्या खातीर आमी तुमी सांगता ह्या कॅमेरा मुखांत्र सगळ्या कोंकणी भाशेची सेवा कशी करता तुमी हे कार्यक्रम पळोवच्या वरवीं आमकां प्रोत्साहन दिवन सेवा करतात सांगता आमी हांगासर येवन हे कार्य आसा करता पूण हे बांदेकरांचो चले साहित्य रचतात आमच्या समाजांत कोंकणी आनीकय उरच्या खातीर एक सेवा दिवन आसात आनी हर एक अभ्रेस्तरा एका विशिश्ट व्यक्तीक आमी हांगासर आपण हाडटा आनी कोंकणी भाशेंतल्या नखेत्रां ह्या कार्यक्रमांत हांगासर बसयता सांगता हे मारू प्रसार हर एक आयतारा दीस इकरातावन 12 रामसर करता आनी वी फोर न्यूज लक्ष्मण कुंदर हाका आमकां सहकार दिता आनी ताच्या उपरांत युट्यूबाक अपलोड करता आनी ते युट्यूब लिंक तुमकां पळयल्यार हर एक वन्स फॉर ऑल एक पटी अपलोड केल्यार तें केदाळें तुमी कोंकणी भाशेंतल्यान नखेत्रां अशें तुमी टायप केलें जाल्यार युट्यूबांत तें ही प्रोग्रामाच्या आदली प्रोग्रामाय आनी आतांची प्रोग्रामाय तुमकां मेळटात सांगता तुमच्या मदें कोणी तरी कोंकणी भाशेंतल्यान नखेत्रां कार्यक्रमांत बसूंक या विशिश्ट कांय तरी विशीं सांगूंक आशता जाल्यार तांणी अर्द्या सेक्शनाक आमी करता जाय जाल्यार एक घंटो बसोवचें म्हणना अर्द्या घंटेचे प्रोग्राम बी करता आनी अर्दो घंटो आनी कोणाकय बसोवंक रेडी आसा तुमच्या मदलें आसलें सादन आमी सर्व लोकां मदें वांटून घेवंक तुमकां एक मिडियम जावन कोंकणी भाशेंतल्यान नखेत्रां वी फोर न्यूजान आसा करूंक तयार आसा मुखार सरा हांव रहीमंडी कुरता कडेन pingara.com pingara kannada newspaper aso sampadak sangata ya kongadi bashini nekadra karyakram aso sahyojak host tumka tumcha kadre kedale asa tumka sampark kariyat mujhe number 98453 98454 19482 tumka uda sakate 98454 19482 tumhi number varun gheunche ani maka sampark karso ata bande karamche sangata asa ताचे कामा मुखार आमी कांय न्ही कितें म्हळ्यार तूं मराठी शिकिल्लो आनी कोंकणीन बरयता कोंकणीन बरयता मात न्ही ल्हान प्रायाचेर कोंकणी अखील भारतीय कोंकणी साहित्य अकादमीचो मेंबर जावन तो दिल्लींत पावन
कार्यकर समिति सदस्य जान अपने सेवा दिवन आसा ती सेवा इतली की त्या कारवार बोलीन कारवार म्हणजे हांव भरपूर काणकोण एक पाई एक इंच तेणें गेल्यार गोवा एक इंच तेणें गेल्यार कर्नाटक कोंकणी अकादमी कर्नाटकाची कन्नडा स्क्रिप्ट इन्सिस्ट करता तुमचा बूक तुम्ही पूरा आता पब्लिश करता तुमकां कितें बेनिफीट मेळटा भारत सरकारान कोंकणीची लिपी देवनागरी म्हणून गेली राष्ट्रीय लिपी मान्यताय मेळ्ळी देवनागरी लिपी आनी म्हाका दिसता की देवनागरी म्हळ्यार हिंदी सगळ्याक दवरता एक सब्जेक्ट हिंदी सगळ्याक दवरता आनी जेन्ना परिशद स्थापन जाली कारवारा 1939 म्हळ्यार आतां 80 वर्सां जाली 80 वर्सां पयलीं थाराव केल्लो की देव एक लिपी उरची आनी ती देवनागरी दवरिल्ली तुमी आनी म्हाका अशें दिसता हांव देवनागरीन बरयलें म्हणटा चार लोकां कडेन पावलें चार राज्यांत पावलें आतां तें कन्नडत बरयलें जाल्यार हांगात उरता आशिल्लें आनी कन्नडाक म्हाका विरोध ना बरोवची म्हाका कळटा कन्नड लिपी कळटा म्हळ्यार तितली परफेक्ट न्ही आतां ती बरयली जाल्यार हांगात उरतली मुखार पावची ना अशें दिसता म्हाका तुमी म्हणच्या प्रकार हय कन्नडान ती बरोवयात हय बरोवयात कित्याक बरें बरोवचें बरें आनी आमची समेस्तांची आलोचना तशीच आसा हय कशी की म्हळ्यार तुका साहित्य म्हळ्यार तुका खंयच्यात सुलभ जाता म्हळ्यार आवडटा आवडटा हय सुलभ जाता थांब तूं बरय तुज्या म्हळ्यार कारवारी बोलीन तूं बरें तुका खंयच्या भाषेंत बोलीन तुजें तातूंत बरें तें साहित्य जातलें कित्याक म्हळ्यार लोकवेद तांणी वचून इंग्लिशान बरोवं ना 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 आमच्या खंयगी ग्राम्यांत खंयगी ती बरोवं की ना म्हणटेच गेलें त्या देखून कानार जावन आज उरला देवनागरी जावं कन्नड जावं रोमी जावं या मलयाळम जावं या खंयची खंयच्याय भाशेंत बरोवं साहित्य कोंकणी बरें न्ही बरें न्ही आनीक कर्नाटकांत सरकाराच्या पॉलिसी प्रकार कन्नड लिपीक प्रोत्साहन तांची सुकरे आनीक देश मट्टाचेर राष्ट्रीय मट्टाचेर देवनागरी आसा ती काय कोणी काय करच्याक जायना कित्याक म्हणजे गोवाची राज्यभाषा कोणी काय करच्याक जायना त्या देखून ते तशें तशें तुमकां मात थोडे गडीचेर एक पाय तेणे कश्ट जाता आनी म्हाका एक तुमगेल माध्यमांतल्यान म्हाका सांगू जाय हांगा कोंकणी भाशेंतली नेकत्र की जेन्ना उशा माय आमगेली मेंबर आशिल्ली ती तुमच्या कारवाराची कर्नाटक कर्नाटकाची हेजेर मेंबर आशिल्ली आमगेली कर्नाटका कोंकणी अकादमीचे हय तेन्ना कितें मेंबर ती सगळ्याक घेवन बरोबर काम घेवन करताली ती सगळ्याक कसलो प्रोग्राम आसूं आनी ती गेल्या नंतर मागीर कोण कोण येयले मेंबर आमकां आपोवप ना आनी आमी जे हांवें सोड म्हागेलें म्हाका काम कमीच दिसता पूण उशा मायन इतलें काम केलां कोंकणी खातीर इन्फ्लुयन्स करचें पडना म्हण दिसता इन्फ्लुयन्स अशें आतां पुरो जालें की म्हळ्यार इन्फ्लुयन्स हय तें आसा कित्याक म्हळ्यार आमी आतां इतलें धर्म आमी करता हय आमकां कोणी आपोवन एकादमी मेंबर ना हय बदलाक कोण की तरुबुताय वचून हय 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 आनी ती मेंबर आसतना आमकां सगळ्यांक बरोबर घेवन करताली तेन्ना नंतर जी बॉडी चेंज जाली ती आज पर्यंत आमकां कोण सादे कार्यक्रमाक इन्विटेशन उरना आनी जे गांवांतले लोक आसा की आमकां कोंकणी म्हण वळखतात कोंकणी साहित्याची सेवा करता म्हण वळखतात ते आमकां उलट विचारतात तुमकां कित्याक थंय आमंत्रण ना तुमी कित्याक थंय वचना जेन्ना आमकां अध्यक्ष मेळ्ळो रजिस्ट्रार मेळ्ळो तेंकांच कडेन आमी उलयलें आमगेलो एड्रेस सुद्दां तेमकां दिलो तुमी आमकां आपया कार्यक्रमाक आमी येतात पूण हांव एक दोन तीन फावटी आपयनासतना गेलां कोंकणीच्या मोगा खातीर हांव आपयनासतना गेलां पूण जे थंयचे जे लोक आशिल्ले ते आमचे कडेन तोंड वांकडे करतात पळयना ते म्हाका मनाक खूब लागले त्या लागच्यान मागीर हांवें सोड दिलें उशा मायक बी सांगले हय ग्रुपिजम उशा मायक बी सांगले ताई हांव तिका ताई म्हणटा ताई म्हणल्यार म्हाका भयण 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 म्हणटा ताई म्हणल्यार कन्नडान ताई म्हणल्यार आवय हय आमगे कोंकणी आमी थोडे पयले आका बी म्हणटाले ताई मराठी म्हणल्यार आका बिका म्हणटाले पयले आतां ताई शॉर्ट शब्द ताई मग तिका हें सांगलें हांव वचना म्हाका तें बरोबर दिसना जें म्हाज्यान शक्य जाता तितलें हांव करता म्हळ्यार खंय प्रोग्रामा वयचें तूं दुसरे कडेन खंय आपय तूं म्हाका थंय वच आतां ती केन्ना वचूं मेळ जाल्यार हांव वयता रिप्रेजेंटेटीव म्हूण आतां तशें म्हाका तेमी सांगतात हो पळय येयलो उशालो खांबो म्हणटा खांबो म्हणल्यार पिल्लर हय उशाला खांबो येयलो म्हणटात म्हाका हय तर मागीर अशें करून हांव त्या अध्यक्षा कडेन उलयलो
रजिस्ट्राराकडे उलयले तर ते मी काहीच ऐकणार नाही, त्यांना चला हे सोडून दिले आणि इव्हन मागे पुस्तका खातीर हांव ते ऍप्लिकेशन दिले, तुम्ही ते विकत घेतात न्ही सरकारी पैशान, तुम्ही विकत घेतात ते आज पर्यंत म्हाका अजूनही कळेल ना. जाल्यार तुमकां आरपी नायकाच्या काळाचेर लेखन माळांत एक लेखन तो बी कसो चान्स पडलो म्हाका दिसता, अरविंद शानबाग लेखन माळा लेखन हे बूक एक आयलो तो ते बी कितें जालें, तांकां तो कन्नडात जाय आशिल्लो, कन्नड लिपीत जाय आशिल्लो. म्हाका सांगलें कन्नड लिपीत म्हाजे कडेन जमचें ना, तुमकां देवनागरीत जर मान्य आसा जाल्यार हांव बरयतां. मागीर ते अरविंद शानबाग कविता वाचा, हय एक चरण वाचला बरो चार लायन, कित्याक मागीर आमी वायंड अप करचो टायम आयला. हय एक कवितेचे नाव असा बंध मुक्त, मुक्त बंध मुक्त. हय म्हाका आता परत जगचे असा, हे मागेल राहील जीवन, सगळे कसे एकदम बंद मुक्त, ना कोणाली चिंता ना कोणाली काळजी. जन्मा येऊन हाय किती मिळेले, किती कमयले, किती जोडले, हे प्रश्न मात आता मनात येऊ लागलात. तो हिशोब दवरलात ना केन्ना, लेख दवरलात ना हिशोब, लेख दुसऱ्या साठी घोळटे रावलो, घोळटे काम करते सगळे किती मागेलेत म्हण, पण परत दिसतं म्हाका मागेल साठी हांव जगलोच ना. येऊचे ते मागेल पहिलीचे दिवस, पण ते आयुष्य मागेले आता येयले सर, आयुष्य मुक्तता हय म्हणजे असे असते. येऊचे ते मागेले दिवस परत, पण आयुष्य येयला ते सरत, शरीर दिना ते सात आता तुमच्या शरीर सात सात दिना हय, त्यांना जावचे आता म्हाका बंद मुक्त, आता तुम्ही बंद मुक्त जावचे टायम आयला. हय कोंकणी भाषेतून एकत्र या कार्यक्रमात कारवार्ता करून हंगाम सर येऊन तुमच्या फ्रेंडा की आपण आणलं सांगता आपण हंगाम सर राहिल्यात. बंदेकर तुमचे कोंकणी मदा मोगा खातीर आम्ही मंगळूरचे कोंकणीचे या कोंकणी भाषेतल्या नखेत्राचे वीक्षक आम्ही समेस्त म्हणून एक दोन तळी म्हणून तुमकां अभिनंदन पठयतां. तुम्ही हांगा येऊन या कोंकणी मायेची सेवा केल्या, तुमकां आनीक असले सभार अवकाश म्हणून दी कर्नाटकांत असल्यार कन्नड कोंकणी साहित्य अकादमीचो अध्यक्षांची बाग मिळून दी. तुमचो आशीर्वाद तुमगेल आशीर्वाद उरल्या पुरो, फायदो रावले ऑल इंडिया कोंकणी साहित्य अकादमीचो विषामाईचे वट्टू परतून पाव तुमकां अवकाश मेळून दी. कोंकणीची सेवा तुमची निरंतर आसा दी, खंयच्याय खंयच्याय बोलींत बरया खंयच्याय ते बरया तुमकां सदां बरें जावं दी. तुमच्या श्रीमती नाव कितें? श्रीनिधी बांदेकर. श्रीनिधी बांदेकर. तुमच्या अम्माचें नांव कितें? ताराबाई बांदेकर. ताराबाई बांदेकर. भुरगीं ना उगडो आसा तुमकां सुमेस्तांक विचारला म्हण सांगा कर्नाटकाच्या मंगळूरच्यान तुमकां सुमेस्तांक बरें जावं दी कोंकणी मायची सेवा अशीच करच्या तुमकां आनीकय मुस्तू वर्सां अवकाश म्हणून दी नाशन तुमकां हांगासर आयिल्ले आसा. तुम्ही म्हाका हांगा आपोवन इतलो सत्कार केला आनीक हे केला म्हणून तुमकां सगळ्या देव बरें करूं. तुमकां देव बरें करूं. म्हाका जेन्ना कोंकणी भाषेंतले नखेत्र ह्या कार्यक्रम आसा आमच्या सांगात आसलो संदेश बांदेकर, एक अव्वल कोंकणी बरोवपी, मराठीन शिकलो तरी कोंकणी बरोवन आपली कारवारची बोली अजून कोंकणींत रुताकर मुखार सून वचो आनी मुखार ताका बरें भविश्य आसा आनी असो एक अव्वल कोंकणी मनेस्त आमच्या मदीं आसलो मुखल्या दिसांनी हाच्या वर न्हू बरें आजच्या वर न्हू उत्तीम आनी आजच्या पर्यंत घट्ट म्हण आमी तुमच्या मुखार हाडूं येता. उडास दवरा, परम रेस्तरा, परत मेळया कोंकणी भाषेंतले कार्यक्रमांत. तुमकां समेस्तांक आमच्या सांगात रावल्ल्या खातीर आज रेस्तरा रेमंडी करून येता कोडे आयता देव बरें.